विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकायचे. बाळासाहेबांनी हेही सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव ठाकरेचं शिवसेना प्रमुख म्हणून काम बघतील आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावा. त्यावेळेस मी असं वापरलं होतं की जर त्यांनी दिली तर ठीक आहे, नाहीतर न्यायालयामध्ये जाऊन घ्यावं लागेल. न्यायालयाने हे सगळं पाहिलं आणि नेहमी जर आपल्या देशामध्ये कुठंच न्याय मिळाला नाही तर शेवटी आपण न्याय व्यवस्थेकडे जातो. मग न्यायव्यवस्था त्याच्यातला न्याय देते. त्या पद्धतीनं आज शिवसेनेला न्याय मिळालेला आहे, त्याबद्दल मी मनापासून समाधान व्यक्त करतो. आणि निरपेक्ष पद्धतीनं हा न्याय मिळालेला आहे, त्याच्यामुळं शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये देखील एक उत्साह संचारला असेल. आणि आता ज्यांना शिवसेना शिंदे गट म्हणून एकनाथरावांचे विचार ऐकायचे, त्यांनी बीकेसीला जा. ज्यांना शिवाजी पार्कला जाऊन उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकायचे, त्यांनी इकडे जा. फक्त मला काळजी आहे मीडियाची. त्यावेळी सभा सुरू झाली तर अर्ध एकीकडे अर्ध एकीकडे दाखवायचं कुणाला हा प्रश्न त्या ठिकाणी येईल. अर्थात तुम्ही त्याच्यात तरबेज आहात. तुम्ही आम्ही काल पण बघितलं, दिल्लीची सभा दाखवायची का इकडची सभा दाखवायची, पण त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढू शकता. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण तो प्रश्न निकाली निघायला एक चांगलं समाधान. चर्चेतला मुद्दा जो आहे तो एकनाथ शिंदेचे चिरंजीव जे ते त्यांच्या चेअरमध्ये बसले, मुख्यमंत्री व्हायरल झालाय, ज्याच्यामध्ये मागे महाराष्ट्र स्टेटचा मोनोग्राम त्यांनी वापरलाय आणि मुख्यमंत्र्यांच्या चेअरवर त्यांच्या बंगल्यातल्या ऑफिसमध्ये ते बसल्याचा फोटो व्हायरल होतो. तुम्ही बघा, आता मुख्यमंत्र्यांचं घर हे त्यांचं घर आहे. त्या घरामध्ये जर ते मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांची जी चेअर आहे तिथं फक्त मुख्यमंत्री बसतात, आम्ही पण अनेक वर्ष ते अनुभवतोय. पण उद्याच्याला कुणाच्या घरात कुठल्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्या खुर्च्यावर कोण बसावं काय कोणी बसू नये, हा शेवटी त्यांच्या घरातला अंतर्गत प्रश्न आहे. ते काही मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणून ठेवली गेली नसेल. उद्याच्याला अनेक घरातले मुलं असतात, सुना असतात, भाऊ असतात किंवा पुढे काय असतात आणि त्या पद्धतीनं चालतात. माझं खरंच म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आपण अनन्यसाधारण महत्व देण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई ह्या गोष्टीचा विसर पडतोय आणि ह्याच गोष्टी दाखवल्या जातात. पण ते बाबा कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कलेक्टरांच्या खुर्चीवर, जे आम्ही पालकमंत्री असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला बसण्याचा अधिकार असतो. विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो तरी आम्ही बसू शकतो, मंत्री असलो तर, पालकमंत्री असलो, मंत्री असलो तर, किंवा त्या विभागाचे मंत्री असलो तर, किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलो तर, हे आम्ही नेहमी पाहिलेलं आहे. पण ते काय आता नक्की झालेलं आहे की जी संपूर्ण स्पष्टपणे खासदारांनी माहिती दिल्याशिवाय करणार नाही. पण ज्यांनी त्यांनी ज्या त्या गोष्टीचं नियमाचं पालन केलं पाहिजे एवढंच कुठं भाषणामध्ये गृहमंत्री व्हायला आवडला असतो दोन वेळा मागे. नाही नाही नाही, आम्ही ऐकलंय फक्त. ऐका, मी गमती मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीनं सांगितलं, ते सारखे म्हणत होते गृहमंत्री पद तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे. म्हणून म्हणलो ते मलाही पाहिजे होतं पण नाही मिळालं. आता काय करतात, थोडंसं सभा ज्यावेळेस असे लोक खत थकून जातात किंवा तेच असं रिंगर जरा बदल होण्याच्या करता त्याबद्दलचं मी बोललेलो होतो, पण ते मीडियाच्या करता नव्हतं, ते माझ्या कार्यकर्त्यांच्या करता. तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न होता. आमच्या वरिष्ठांनी कुठलं डिपार्टमेंट कुणाला द्यावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आत्ता देखील तुम्ही बघा, हे जे काही सरकार आलेलं आहे त्या सरकारमध्ये अनेकांना वेगवेगळे विभाग पाहिजे होते पण ते नाही मिळाले. पण न्यायालयात असतं घेतले त्याने एक एक दिवस ढकलतात. पण मला मात्र जेव्हापासून मी सरकारमध्ये 91-92 काम करत होतो त्यावेळेस राज्यमंत्री म्हणून पण मला जी खाती दिली त्याच्यामध्ये मी समाधान मानून काम केलं. आणि 99 पासून आजपर्यंत म्हणजे कालचं सरकार जाईपर्यंत पण ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या जबाबदाऱ्या मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळीच खाती महत्वाची असतात. तुम्ही त्या खात्यामध्ये किती आवडीनं काम करता तो महत्वाचा मुद्दा असतो. निर्मला सीतारामन बारामतीमध्ये आहे, त्यांचं स्वागत आहे. मी तर स्वागत केलं आहे. ते आज आपल्या देशाचे अर्थमंत्री आहे. मागेही तुम्हाला सांगितलं की कुठल्याही देशातल्या कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीनं
कुठल्याही भागामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. त्याच्यामध्ये त्यांच्यात कुणी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. भ्रष्टाचाराचा आरोप केले त्यांनी दावतून चौराणे साहेबांवरती. काय भ्रष्टाचाराचा आरोप केला? काय कार्याचा प्रकल्प असेल, त्यानंतर आता जो हा प्रकल्प बाहेर जात आहे इतर राज्यांमध्ये, याला जबाबदार पवार साहेब आहेत. तुम्ही आम्ही तुम्हाला कागदोपत्री दाखवतो की 15 जुलैला या संदर्भामध्ये आपले चीफ सेक्रेटरी मनोज श्रीवास्तवांनी 15 जुलै कालच्या मीटिंग घेतली होती की वेदांतला अजून काही सवलती द्यायच्या, त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यायची. सगळे हायपॉवर कमिटीचे प्रमुख लोक होते. आता तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्हालाही सगळी कागदपत्र मिळालेली आहेत. त्याच्यावर कुणी जर बिनबुडाचे आरोप करत असतील तर त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बारामतीशी तडजोड नाही एका कार्यक्रमामध्ये, आणि संध्याकाळी बारामती हे आमचं लक्ष नाही. ऐका ना, तुम्ही पत्रकार मित्रच त्या गोष्टीचा एवढा भाऊ करतात. त्यांनी त्यांच्या राहिलेल्या सगळ्याच पार्लमेंटमध्ये, सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये जाण्याच्या करता वेगवेगळ्या मंत्री राज्यमंत्री यांच्यावर जबाबदारी दिलेली. पण तुम्हाला पालघरला कोण गेलं तर जास्त प्रसिद्धी कुठे मिळती? बारामतीला गेली की प्रसिद्धी. ब्रेकिंग न्यूज. अरे पण